नमस्कार। निरामय योग चिकित्सा केंद्राच्या माध्यमातून इतर अनेक नैसर्गिक चिकित्सांच्या बरोबरीने गेली अनेक वर्ष जो मार्ग आम्ही अवलंबिलेला आहे तो आहे हवनाचा मार्ग, जो साधकांना व्याधीमुक्तीकडे घेऊन जातो, मानसिक स्वास्थ्य देतो। त्यामुळे हा स्वास्थ्य मार्ग हा सगळ्यांना दाखवण्यासाठी म्हणून मुद्दामच आपण हे हवन करतो आहोत, रोज करतो आहोत। आपण जे करतो आहोत त्याच्यामध्ये ज्या विज्ञान युगामध्ये आपण वावरतो आहोत त्यामुळे एक प्रश्न येणं अगदी साहजिकच आहे की एवढ्यानी काय होतंय, फक्त एवढ्यानी आपल्या भावनांनी काय घडणार आहे। तर यासाठी भगवान गौतम बुद्धांची एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। भगवान गौतम बुद्धांचा काळ वैशाली नगरी, आणि या नगरीमध्ये एकदा खूप मोठं दुर्भिक्ष पसरलं। दुर्भिक्षच केवळ नाही तर एक मोठी रोगराई, महामारी तिथे निर्माण झाली, आणि या महामारीमधून काही केल्या बाहेर येण्याचा मार्ग तिथल्या राजाला सापडेना। अनेक उपाय करून झाले तरी सुद्धा हे असंच घडत होतं। अगदी पशूंसारखे लोक रस्त्यावर मरत होते, इतकी भयंकर स्थिती होती। आणि मग त्या राजाने भगवान बुद्धांना पाचारण केलं, त्यांना विनंती केली की काहीतरी तुम्ही तरी करा। खरं म्हणजे भगवान बुद्धांची त्यांच्या भिक्षूंना सुद्धा अगदी सक्त ताकीद होती, दंडक होता की कुठल्याही प्रकारचा चमत्कार आपण करायचा नाही, असे मोठे मनोवैज्ञानिक होते भगवान बुद्ध। आणि हे आले या नगरीमध्ये, आणि या नगरीमध्ये आल्यानंतर खरोखर चमत्कार घडावा अशा प्रकारे वातावरण बदललं। जो मृत्यूदर होता तो हळूहळू कमी होत गेला आणि आरोग्य पसरलं, आरोग्याची निर्मिती झाली। अनेक वर्ष पाऊस पडत नव्हता तो पाऊस पडला आणि वाळलेल्या झाडांवर पालवी फुटली। हे सगळे बदल घडले हळूहळू करत ती नगरी पुन्हा एकदा स्थिरावली, सगळीकडे आनंदी आनंद झाला। आणि मग हे स्थिरस्थावर झाल्यानंतर भगवान बुद्ध पुन्हा एकदा तिथून जायला निघाले। तेव्हा एका भक्ताने त्यांना विचारलं की तुम्ही नक्की काय केलं, नेमकं घडलं काय? तेव्हा बुद्धांनी सांगितलं की हे आजच्या फक्त दिवसांमध्ये घडलेलं नाही, याला इतिहास आहे माझ्या मागच्या जन्माचा। ज्यावेळी मी अनेक साधू पुरुषांची सेवा केली, रोज मी कुठल्या ना कुठल्या परमतत्वाला उपलब्ध झालेल्या व्यक्तीची जाऊन सेवा करत होतो। खरं म्हणजे ती सेवा खूप छोटी होती, पण त्याचं फळ मात्र आज खूप जास्त मोठं मिळतं आहे। ध्यान असेल, सेवा असेल, किंवा अतिशय शुद्ध अशा भावना असतील, ह्या बीजासारखंच तर काम करतात आणि सगळीकडे त्याचं फळ मात्र खूप मोठं मिळत जातं। मग आपण जे करतो आहोत ते असंच तर आहे, अशीच तर मंगल भावना आहे, त्याच्यातून खूप काही घडू शकतं। आणि म्हणून आपण हे हवन करतो आहोत। आजच्या हवनानंतर मी जी शांती प्रार्थना, मंगल प्रार्थना म्हणणार आहे, ती खरोखर लक्षपूर्वक ऐका। खूप सुंदर प्रार्थना आहे की जी विपश्यनेच्या शिबिरामध्ये ते शिबिर ज्यांनी केलेलं आहे त्यांनी आदरणीय गोयंका गुरुजींच्या तोंडून नक्की ऐकली असेल। तर ही प्रार्थना सगळ्यांसाठी आहे, ही प्रार्थना आपण करूया आणि तत्पूर्वी हवन करूया। भूस्वाहा अग्नये इदं नमम, भुवस्वाहा वायवे इदं नमम, स्वस्वाहा सूर्याय इदं नमम, भूर्भुवस्वस्वाहा प्रजापतये इदं नमम। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा। ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम सर्वं वै पूर्णः स्वाहा। ओम सर्वं वै पूर्णः स्वाहा। ओम सर्वं वै पूर्णः स्वाहा। ओम शांति 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 ही। मेरे अर्जित पुण्य में भाग सभी का हो,
सबका मंगल सबका मंगल सबका मंगल हो यरे। जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो यरे। तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल हो यरे। दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो यरे। तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल हो यरे। दसो दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो यरे। सबका मंगल सबका मंगल सबका मंगल हो यरे। निर्भय हो निर्भय हो निर्वैर बने हम सभी निरामय हो यरे। जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल हो यरे। तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल हो यरे। सबका मंगल सबका मंगल सबका मंगल हो यरे। सबका मंगल हो सबका कल्याण हो।